खाट शिवशाही बसने शासनाने दिलेल्या आदेशानुसार पंढरपूरला गेलो आणि पंढरपूरला दत्तघाटा त्यांचा जो मोठ आहे
त्या मठामध्ये सर्व वारीच्या परंपरा म्हणजे वाखरीला संत सामोरे जाण्याची परंपरा सगळ्या संतांना सामोरे जाण्याकरता अधिशक्ती महाराजांचा जो बहुमान आहे तो बहुमान स्वीकारून सगळ्या संतांना सन्मानाने पंढरपूरला आम्ही समोर घेऊन आलो. पंढरपूरमध्ये चंद्रभागा स्नान प्रदक्षिणा पांडुरंगरायाची भेट मुक्तावेज आणि पांडुरंगाची भेट करून गोपाळपूरचा काला परंपरेचा करून आम्ही शिवशाही बसनेच पौर्णिमेनंतर प्रतिपदेला आम्ही या मुक्ताबाईंच्या नवीन मंदिरामध्ये पादुका आणलेल्या होत्या. आणि जवळजवळ परंपरेने ज्या काही साडीचोळीच्या परंपरा आहेत ज्ञानोपायाकडून मुक्ताबाईला मिळणारी साडीचोळी गोरखीनाथांकडून मिळणारी साडीचोळी त्या परंपरा करून आम्ही प्रतिपदेला मुक्ताईनगरला आलो. आणि मुक्ताईनगरनंतर जवळजवळ 22 दिवसाचा परतीच्या प्रवासाचे सगळे सोपस्कर पूर्ण करून आज मुक्ताबाई स्वस्थळाला मुक्ताईनगरमधून नवीन मंदिर ते जुन्या मंदिरपर्यंत हा सगळा सोहळा पार करून असा नेत्रदीपक सोहळा कोरोनाच्या कालखंडामध्ये सर्व वारकऱ्यांना मास्क वगैरे लावून आणि सॅनिटायझर सोशल डिस्टन्स होऊन शासनाने दिलेल्या निर्देशानुसार केवळ मोजक्या वारकऱ्यांमध्ये आम्ही हा सोहळा तसा या सोहळ्याला 50,000 भाविक उपस्थित असतात. जवळजवळ अनेक दिंड्या असतात. नवीन मंदिरावर शेवटची दिंडी असते, पहिली दिंडी जुन्या मंदिर असते असा भव्य दिव्या कार्यक्रम असतो. कारण ती मोजक्या पार्श्वभूमीमध्ये मोजक्या वारकऱ्यांच्या समवेत हा सोहळा आम्ही पार पडला. मुक्ताबाईला प्रार्थना आहे पुढच्या वर्षी हा सोहळा भव्य दिव्यक्रमामध्ये व्हावा आणि कोरोनाच्या महामारीचं संकट आदिशक्तींच्या जगावर विश्वास काढून पुन्हा गतवैभव प्राप्त करून द्यावं ही मुक्ताबाईला प्रार्थना.